Hello, good morning. Today we are starting our new chapter and the final chapter that is the industry and service sector during post reform period. Up until now, we have seen different types of financial markets, capital market, money market, banking, and insurance. Then we have seen uh, the post reform period for agriculture sector. Uh, we have also seen what is, uh, what is the uh, concept of SDGs, how the health sector works in India, how the um, um, education sector works in India, and how overall HDI is calculated, what is Make in India, how the campaign works, what is Invest India, how the campaign and organization works what is fdi and how the system of fdi works and how we are liberating overall the economy okay so today we are finally moving towards our last chapter that is the industry and service sector during post reform period and let's see what we have to learn today we are the first uh, sub unit of this topic is competition act again this act means uh, it's एंटी कॉम्पिटिशन है किसी को भी कॉम्पिटिशन uh, अगर uh, हो रहा है अगर मार्केट में तो कोई कंपटीशन कम नहीं कर सकता क्योंकि कंपटीशन की वजह से बिजनेस की एफिशिएंसी बढ़ती है बिजनेस की एक्चुअली प्राइस लेवल्स जो होते हैं

कम हो टेंडेंसी कम हो इस इन इंडस्ट्री इन एन इंडस्ट्री इसलिए एम एक्ट काम करता था 1969 में बना था वो रिप्लेस किया गया डिसम्बर टू थाउजेंड टू को द एक्ट नाउ इज नोन एज कॉम्पिटिशन एक्ट 2002 और एंटी ट्रस्ट लॉ ओके वेरी इंपॉर्टेंट टू रिमेंबर इन 1999 गवर्नमेंट ऑफ इंडिया अपॉइंटेड अ कमिटी ऑन कॉम्पिटिशन पॉलिसी एंड लॉ चेयरमैनशिप ऑफ श्री एस वी एस राघवन इन द इजेंड दबमिटेड इट्स रिपोर्ट अकॉर्डिंगलीम्पिटिशन एक्ट टू थाउजेंड टू वॉज फ्रेम एंड पास ऑन बेसिस ऑफ रिकमेंडेशन ऑफ दिस कमिटी कमिटी बनाई गई कॉम्पिटिशन पॉलिसी एंड लॉ के ऊपर जिसके चेयरमैन थे एस वी एस राघवन और ये 2000 में इस ये कमेटी ने अपना रिपोर्ट सबमिट किया और फिर उसके हिसाब से ये कंपटीशन एक्ट बनाया गया दिस एक्ट वाज इन्फोर्स्ड ऑन थर्टीन जनवरी 2003 मतलब एक्शन में थर्टीन जनवरी 2003 से आया लेटर ऑन गवर्नमेंट मेड सम अमेंडमेंट्स थ्रू पासिंग द कंपटीशन अमेंडमेंट बिल इन 2007 टिल एक्ट कवर्स दिस एक्ट कवर्स होल इंडिया एक्सेप्ट जम्मू एंड कश्मीर

Um, so, hundred out of 600, six hundred six thousand big big industries will be as per the uh, as per the subject under or the under the purview of the of the act. An industry having assets of one thousand crores or more, having an annual turnover of three thousand crores or more, would attract the provisions of the new law, competition law, or antitrust law.

फॉर दैट पर्टिकुलर रिस्ट्रिक्शंस रिस्ट्रिक्टिव जुडिशल पावर्स है इनके पास मतलब वो uh, कुछ जूरिस्टिक्शन के अंडर कुछ एरिया के अंडर अपना ऑर्डर्स uh, दे सकते uh, कुछ इम्प्लीमेंटेशन कर सकते है ओके द ऑर्डर ऑफ दिस कमीशन कैन बी चैलेंजड ओनली इन द सुपर सुप्रीम कोर्ट सो जो भी कमीशन ने ये ऑर्डर दिए है कि किसी भी स्टेट के कोर्ट में दैट इज हाई कोर्ट में नहीं सिविल डिस्ट्रिक्ट कोर्ट या ऐसे कौन से भी कोर्ट में नहीं डायरेक्टली आप चैलेंज कर सकते हो सुप्रीम कोर्ट में नॉट इन एनी अदर कोर्ट सो इतना पावर सीसीआई के पास होता है द कमीशन शाल बी हेडेड बाय अ चेयरमैन एंड देयर वुड नॉट बी मोर देन टेन मेंबर्स ऑफ द कमीशन टू बी अपॉइंटेड बाय गवर्नमेंट ऑफ इंडिया तो गवर्नमेंट सिर्फ दस मेंबर्स को अपॉइंट कर सकती है

Uh, खारिज कर दिया गया uh, बंद करीसीआय त्याची uh, जागा घेतली तेव्हा किंवा ज्या एका वर्षात संपवता आल्या नाहीत केसेस त्या केसेस सी सी कडे ट्रान्सफर केल्या गेल्या द पेंडिंग अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस दॅट इज यूटीपीज केसेस हॅव बीन शिफ्टेड टू द कन्सर्न सुप्रीम कोर्ट्स सॉरी कन्सर्न कन्झ्युमर कोर्ट्स फॉर्म्ड अंडर कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट नाईन्टीन एटी सिक्स सो ज्या अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसच्या केस होत्या ज्या ऍक्च्युली कन्झ्युमर लॉला किंवा कन्झ्युमर लॉच्या ज्युरिस्डिकशन खाली येतात त्या कन्झ्युमर कोर्ट कडे सरकवल्या गेल्या त्याच्यावरती ऍक्शन घेण्यासाठी सो ओव्हरऑल जेव्हा एखादा कायदा तयार केला जातो तेव्हा आधीच्या ज्या कायद्याला तो रिप्लेस करतोय आधीच्या ज्या गोष्टींना तो रिप्लेस करतोय त्या गोष्टी अशाच्या अशात सोडून चालत नाही त्याची योग्य प्रकारे ऑर्गनायझेशन करायला लागतं मी विल्हेवाट म्हणणार uh, so, होते पण विल्हेवाट नाही बिकॉज इट इज अ व्हेरी निगेटिव्ह वर्ड से सो त्याला ओव्हरऑल त्या ज्या आधीच्या गोष्टी चालू होत्या त्या पूर्णत्वाला न्यायला लागतात वी नीड टू कम्प्लीट दीज थिंग्स वी नीड टू फिनिश द अनफिनिश्ड बिझनेस और ॲट वी हॅव टू कन्वे ऑर शिफ्ट दोज रिस्पॉन्सिबिलिटीज टू अदर बॉडीज आणि अशा प्रकारे एम आर टी पी सीच्या अंडर ज्या काही केसेस होत्या त्या वेरियस पहिलं सी सी आयला देण्यात आल्या अदरवाईज जर काही अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेसच्या असतील केसेस तर त्या सु कन्झ्युमर कोर्टाला देण्यात आल्या ओके लेट सी द ऑब्जेक्टिव्स ऑफ कॉम्पिटिशन ऍक्ट टू प्रमोट हेल्दी कॉम्पिटिशन इन द मार्केट म्हणजे मार्केटमध्ये कायम हेल्दी कॉम्पिटिशन असली पाहिजे टू प्रिव्हेंट दोज प्रॅक्टिसेस विच आर हॅव्हिंग ॲडवर्स इफेक्ट ऑन द कॉम्पिटिशन सो जे इफेक्ट तुमच्या कॉम्पिटिशनला निगेटिव्हली ॲफेक्ट करत असतील अशा गोष्टी अशा प्रॅक्टिसेस कमी करणं प्रिवेंट करणं टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ कन्सर्न्स इन अ सुटेबल मॅनर म्हणजे कोणतेही कन्सर्न्स असतील किंवा एक सर्टन स्टेक होल्डर्स असतात इन द सेन्स जे ह्या कायद्याच्या अंडर कुठल्या ना कुठल्या पार्टीशी निगडीत असतात तर uh, त्या लोकांचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करणं मे बी बिझनेसमन असेल मे बी कन्झ्युमर असेल इन अ सुटेबल मॅनर टू एन्श्युअर फ्रीडम ऑफ ट्रेड इन इंडियन मार्केट ऑब्व्हियसली एव्हरी मार्केट शुड हॅव फ्रीडम बिकॉज विथ द फ्रीडम ओनली वी कॅन से दॅट देअर विल बी इनफ बेटर ट्रांशंस ट्रांजेक्शन टू प्रिवेंट अब्यूज ऑफ डॉमिनेंट पोजिशंस इन द मार्केट एक्टिवली सो मार्केट में ऐसे कोई होते हैं कोई इन द सेंस नॉट अ पर्सन मे बी बिजनेस कंसर्स हो सकता है कि जो ओवरऑल ओवरऑल मार्केट में बड़ा ही डॉमिनेंट पोजिशन रखते हैं सो इफ वी से एकदम से आप देख सकते हो इट्स इट्स अ प्रॉब्लमेटिक इश्यू फॉर राइट नाउ बट जैसे ही जियो ने अपना अनलिमिटेड डेटा प्लान शुरू कर दिया इट वॉज द ओनली कंसर्न दैट वॉज डॉमिनेटिंग डेटा मार्केट ओके सो so, आप तो देख सकते हो आप बहुत सारे बहुत सारे कंपनीज हैं जैसे हमारा फेवरेट वी है दैट इज वोडाफोन आइडिया फिर उसके बाद एयरटेल है सो so, बेसिकली क्या है कि uh, uh, ये जो uh, uh, मतलब डोमिनेंट पोजीशन मार्केट में क्रिएट होती है इसको भी प्रिवेंट करना जरूरी होता है आई एम नॉट कि जियो की मार्केट में डोमिनेंट पोजीशन uh, है आई एम इट वाज एट द पर्टिकुलर पीरियड ऑफ टाइम ओके रेग्युलेटिंग लेकिन देखो क्योंकि हमारा इंडियन मार्केट हैज अ लॉट ऑफ फ्रीडम इन देयर पोजिशन इसकी वजह से ओवरऑल कॉम्पिटिशन uh, um, इतना हेल्दी रहा है वो कि अब हम फिर से एक बार वे कर सकते हैं कि हमें कौन से सिम का डेटा uh, चाहिए इफ यू वॉन्ट बी एस एन एल इफ यू वॉन्ट आइडिया वोडाफोन इफ यू वॉन्ट एयरटेल इफ यू वॉन्ट जियो राइट एंड एनी अदर इफ आई डोंट नो अबाउट दैर ओके

एक्विजिशंस uh, रहते हैं मतलब नया बिजनेस एक्वायर करना मर्जर्स रहते हैं दो कंपनीज uh, के या अमलगमेशन रहते हैं जो एक्चुअली आपने अकाउंट्स में ऑलरेडी देखे क्या, uh, क्या हैं क्या टेक्निकल क्या प्रोसेस रहता है ओके देन द लास्ट वन इज क्रिएटिंग अवेयरनेस एंड इम्पार्टिंग ट्रेनिंग अबाउट द कंपटीशन एक्ट तो आपको अवेयरनेस क्रिएट करना है एंड एक्चुअली हेल्दी कॉम्पिटिशन कैसे बनाई जाए और जो कंपटीशन एक्ट है उसको कैसे इंप्लीमेंट किया जाए इसके बारे में अवेयरनेस फैलाना लेट्स सी द द मेन मेन फीचर्स फीचर्स ऑफ कंपटीशन कंपटीशन एक्ट एक्ट 2002 सो व्हाट आर इज वेरी कॉम्पैक्ट खूब छोटा है स्मॉलर लेजिस्लेशन व्हिच इंक्लूड्स ओनली सिक्सटी सिक्स सेक्शन तो एक्चुअली जो कॉम्पिटिशन एक्ट है उसमें बहुत ही छोटा है और सिक्सटी सिक्स सेक्शन ही है कॉम्पिटिशन कमीशन ऑफ इंडिया सीसीआई कंस्टिट्यूटेड अंडर दिस एक्ट

वोडाफोन आइडिया एयरटेल बी एस एन एल ये मिलकर अगर अपनी एक पार्टी बनाई और उन्होंने पूरे के पूरे डेटा प्लान फ्री कर दिए और ऐसे मैं नहीं अगर उन्होंने ऐसा कुछ किया करते कोई नहीं है लेकिन ऐसा कुछ किया क्योंकि ये एक्ट है बेसिकली तो, तो सिर्फ जियो को नीचे ढकेलने के लिए देन दैट दोज एग्रीमेंट्स विल बी रिस्ट्रिक्टेड अंडर कॉम्पिटिशन एक्ट

Mm, this act is एक्ट इज अ वेरी to इनफ टू चेंज इट्स as per पर नीड्स तो ये एक्ट वैसा फ्लेक्जिबल है और हमारे नीड बेसिस पे मतलब क्या अभी के लिए ज़रूरी है उसके हिसाब से वो ओवरऑल uh, uh, क्या हम बोल सकते हैं वो थोड़ा बहुत चेंज फ्लेक्सिबिलिटी रहती है नॉट रिजिडिटी सिविल कोर्ट्स डू नॉट हैव एनी जूरिजूरिस्डिक्शन टू एंटरटेन एनी सूट विच इज अंडर द पर्वी ऑफ दिस एक्ट जैसे मैंने बोला कि सिर्फ सुप्रीम कोर्ट को ही हक है जो सी सी आई के uh, uh, कुछ डिसीजंस के अगेंस्ट या फिर डिसीजंस के फॉर बोल सकता है अदर नॉट एनी अदर कोर्ट्स सिविल कोर्ट्स और अदर कोर्ट्स कैन हैव एनी काइंड ऑफ जूरिजिक्शन टू एंटरटेन एनी सूट एनी कंप्लेंट विच कम्स अंडर द जूरिजिक्शन ऑफ दिस काइंड ऑफ एक्ट

so that is uh, public financial institutions um, foreign institutional investors fiis banks venture capital fund that is vcfs uh, agreement related to intellectual property right iprs such as trademarks patents copyrights etc सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज द ऑथॉरिटी टू एक्झमट एनी क्लास ऑफ एंटरप्राइजेस फ्रॉम द प्रोविजन्स ऑफ ॲक्ट इन अ कॉमन इंटरेस्ट ऑफ नॅशनल सिक्युरिटी ऑर पब्लिक इंटरेस्ट सो जेव्हा देशाच्या सिक्युरिटीबद्दल किंवा सार्वजनिक हिताबद्दल सामाजिक हिताबद्दल तो ऐसा कोई मुद्दा आता है की जो कंट्री के सिक्युरिटी के लिए या फिर सामाजिक हित के लिए सामाजिक इंटरेस्ट Is interest, okay? uh, के लिए बहुत ही जरूरी होता है तो गवर्नमेंट चेंज कर सकता है लैंडमार्क लेजिस्लेशन इन इंडिया बहुत ही इम्पोर्टेंट एक्ट है इट्स लाइक माइल्ड स्टोन एम ऑफ दिस एक्ट इज टू प्रमोट कॉम्पिटिशन एंड कब ऑल एंटी कॉम्पिटिटिव एग्रीमेंट तो हेल्थी कॉम्पिटिशन मार्केट में प्रमोट करना और कोई भी अगर एंटी कॉम्पिटेटिव एग्रीमेंट्स हो रहे हैं, तो उनको uh, मतलब प्रिवेंट करना कर्ब करना ये इसका मेन है दिस एक्ट रिस्ट्रेंस द अब्यूजेस ऑफ डोमिनेंट एंटरप्राइजेस तो जैसे मोनोपोली हम बोलते हैं कि एक ही सेलर मार्केट में तो वो कॉम्पिटिटर बनने ही नहीं देता ओके okay? तो ऐसे काइंड ऑफ मोनोपोली नहीं होना चाहिए ओके लेट्सइनवेस्टमेंट पॉलिसी इन इंडिया Uh, so we are moving towards now uh, disinvestment policy which is again a different reform so up until now we have seen the competition act overall again i can show you that we have seen what are the policy majors for competition act what are its objective what are its features and what is non applicable zone for competition act and now we are moving towards disinvestment policy in india

जेट एअर इंडिया म्हणा किंवा आणखीन त्या काळात भरपूर होते आणि खूप सारी एक्झाम्पल असणार आहे त्यात सो आयम नॉट गिव्हिंग यू मच कारण मग पुढचं मी सांगितलं तर मला फक्त पुढे पुढे स्लाईड करायला लागतील सो अशा प्रकारची जी, जी एक गवर्नमेंट हँडल करणारे किंवा गव्हर्नमेंटने ज्यात इन्व्हेस्ट केलं आहे अशी पी एस यू ज्याला पब्लिक सेक्टर युनिट्स पब्लिक अंडरस्टँडिंग असं अंडरस्टँडिंग नाही पब्लिक अंडरटेकिंग असं म्हणतात तर त्या पब्लिक अंडर टेकिंग मध्ये जी गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट आहे ती कमी करून त्यात प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट वाढवणं हा डिसइन्वेस्टमेंट पॉलिसीचा भाग असतो लिबरलाइज करणं थोडक्यात ती गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कारण गव्हर्नमेंटच्या सतत असलेल्या सपोर्टमुळे या लोकांची यात पब्लिक अंडरटेकिंगची खूप जास्त पॉवर कमी झालेली असते किंवा खूप जास्त वॉट वी कॅन से खूप जास्त एफिशियन्सी कमी झालेली असते ओके त्यांच्याकडे स्ट्रक्चरल रिफॉर्म्सची गरज असते आणि जशा आपल्याकडे इकॉनॉमिक रिफॉर्म सुरू झाल्या नाईन्टीन नाईन्टी वन पासून तेव्हा गरज वाटायला लागली की ह्यांच्या बरोबर आपण ह्या काही पब्लिक सेक्टर युनिट्सची पब्लिक अंडर अंडरटेकिंगची पण त्यांच्यात पण स्ट्रक्चरल रिफॉर्म्स झालं पाहिजे इकॉनॉमिक लिबरलायझेशन झालं पाहिजे सो दॅट ते इफेक्टिव्ह होतील काम करण्यात अदरवाइज त्याच्यात खूप पैसा ओतला जातो गव्हर्मेंट गव्हर्नमेंटकडून पण त्याचं आउटकम काही नसतं ओके इनिशियली इट वॉज नॉट कन्सिव्ड एज अ प्रायव्हेटायझेशन ऑफ एक्झिस्टिंग अंडरटेकिंग्स बट एज लिमिटेड सेल्स ऑफ इक्विटी विथ द ऑब्जेक्ट ऑफ रेजिंग सम रिसोर्सेस टू रिड्यूस बजेटरी गॅप्स अँड प्रोवायडिंग मार्केट डिसिप्लिन टू द परफॉर्मन्स ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस इन जनरल सो इनिशियली याला प्रायव्हेटायझेशन नाही म्हटलं गेलं किंवा नव्हतं ते तर ते काय होतं की या ज्या अंडरटेकिंग हे जे हे जे ऑर्गनायझेशन्स आहेत पब्लिक ऑर्गनायझेशन्स त्याचे काही शेअर्स हे इतरांना विकायचे बाहेर सो दॅट त्यातून जो पैसा होईल त्यामुळे बजेटरी गॅप्स कमी होतील आणि थोडस मार्केट डिसिप्लिन मेंटेन होईल परफॉर्मन्स सुधारण्यासाठी ओके अ कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी ऑफ पब्लिक सेक्टर वॉज सेट आउट इन अ इंडस्ट्रीयल पॉलिसी स्टेटमेंट ऑफ जुलै ट्वेंटी फोर नाईन्टीन नाईन्टी वन द इयर वेन कंट्री हॅड टू ride ओव्हर अँड अनप्रेसिडेंटेड इकॉनॉमिक crisis रिफ्लेक्टेड इन in internal अँड external फायनान्सेस सो so, 1991 la वनला ओव्हरऑल आपलं इकॉनॉमिक क्राइसिस जे होतं आपण बघितलं की आपल्याला आपलं आपल्या देशातलं सोनं विकायला लागलं आणि म्हणून तेव्हापासून आपल्याकडे इकॉनॉमिक रिफॉर्म्स सुरू झाल्या आपलं इंटरेस्ट पे करण्यासाठी फॉरेन एक्सचेंज वरचं किंवा आपण काय म्हणू त्यावेळी फारच आपल्या देशासाठी ज्याला आपण असं म्हणू शर्मिंदगी महसूस होण्यावाली बात आहे ओके सो अ कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी ऑफ पब्लिक सेक्टर वॉज सेट आउट इन अ इंडस्ट्रीयल पॉलिसी स्टेटमेंट ऑफ जुलै ट्वेंटी फोर नाईन्टीन नाईन्टी वन द इयर वेन द कंट्री हॅड टू टाईड ओव्हर

त्या म्हणजे नुसतं खर्चच होतो त्यांच्यावर त्यातून काही फायदा खूपसा होत नाही आणि म्हणून जेव्हा रिफॉर्म्स होत होत्या किंवा सुरू होत होत्या तेव्हा ऍक्च्युली पब्लिक सेक्टर बद्दल त्यातल्या बद्दल तिथे काय इन्फ्रास्ट्रक्चर गरजेचं आहे आणि कशा प्रकारे त्याचा स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करता येईल सो दॅट सॉरी आतापर्यंत अतिशय क्रॉनिकली सिक आणि लॉस मेकिंग असलेली म्हणजे अतिशय इन इफेक्टिव्ह असलेली ही जी बिझनेस युनिट्स आहेत ती सुधारतील ह्याच्यासाठी खूप जास्त प्रकारे रिव्ह्यू केलं गेलं ओव्हरऑल पॉलिसी ओके द अँबिट ऑफ डिसइन्व्हेस्टमेंट वॉज ग्रॅज्युअली वायडन्ड इन द लॅटर हाफ ऑफ द नाईनटीन नाईन्टीज बाय द सबसिक्वेंट coalition governments to make a clear distinction between strategic and non strategic enterprises so as to bring down government share holding to 26% in non core undertakings through gradual disinvestment or strategic sale while retaining major holding 51% in strategic undertaking so basically basically kya mehta ka ki हळूहळू गव्हर्नमेंटचा शेअर कमी करायचा प्रयत्न केला गेला सो so, ऍक्च्युली uh, म्हणून डिस पॉलिसी ही अतिशय महत्वाची ठरली जेव्हा इकॉनॉमिक रिफॉर्म्स सुरू झाल्या तेव्हा ओके अ कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी ऑन पब्लिक सेक्टर वॉज आउट इन अ इंडस्ट्रीयल पॉलिसी स्टेटमेंट जुलै ट्वेंटी फोर नाईन्टीन नाईन्टी वन the year when country had to tide over the unprecedented economic crisis reflected in internal and external finances the step taken included a review of public sector investments to focus on strategic and essential infrastructure enterprises and new producers to tackle chronically sick and loss-making units so simply uh public sector units the इम्प्रुव्हमेंट थोडी इंप्रुवमेंट त्यांच्यात करण्यासाठी म्हणून हा प्रकार केला गेला द अँबिट ऑफ डिसइनवेस्टमेंट वॉज ग्रॅज्युअली वायडन्ड इन अ लॅटर हाफ ऑफ नाईन्टीन नाईंटीज बाय द सबसिक्वेंट कोऑलिजन गवर्नमेंट्स टू मेक अ क्लिअर डिस्टिंक्शन बिटवीन स्ट्रॅटेजिक अँड नॉन स्ट्रॅटेजिक एंटरप्राइजेस सो ॲज टू ब्रिंग डाऊन गव्हर्नमेंट शेअर होल्डिंग टू ट्वेंटी सिक्स पर्सेंट नॉ इन अ नॉन कोअर अंडरटेकिंग सो गवर्नमेंटचं शेअर होल्डिंग सव्वीस टक्क्यावर मग अशा आपण जिथपर्यंत बघत आलो होतो की गव्हर्नमेंटचं शेअर होल्डिंग सव्वीस टक्क्यापर्यंत कमी केलं गेलं जे नॉन कोअर म्हणजे थोडे कमी महत्वाचे आ, सेक्टर्स होते थोडे कमी महत्वाची अंडरटेकिंग होती त्यांच्यासाठी वेर ॲज जे स्ट्रॅटेजिकली खूप इम्पॉर्टंट असे असा विचार करा आयर्न स्टील हे जे स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट सेक्टर होते त्यांचं एक्कावन्न टक्क्यापर्यंत ठेवलं म्हणजे ज्याच्यात Government is a like a larger side of shares. Okay. So the government in July 1991 initiated the disinvestment processes in India while launching a new economic policy, NEP, The government had appointed the Krishnamurthy committee uh, in 1991 and rangarajan committee in 1992 again a very important details current ya committees ni report var disinvestment kiva overall new economic policy apad, uh, uh, implementation killer. okay both the committees have recommended disinvestments to fulfill objectives of modernization of public sector through strengthening r&d research and development इनिशिएटिंग डायव्हर्सिफिकेशन ऑर एक्सपान्शन प्रोग्रॅम सो काय काय केलं बघा या कमिटीजनी सांगितल्याप्रमाणे डिसइन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पहिली गोष्ट मॉडर्नायझेशन केलं पब्लिक सेक्टरचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट ची जी ॲक्टिव्हिटीज होत्या त्या स्ट्रेंगन केल्या त्या स्ट्रॉंग केल्या त्यांनी नव्या प्रकारचं डायव्हर्सिफिकेशन किंवा एक्सपान्शन प्रोग्रॅम्स सुरू केले रिटेनिंग द अँड रिएम्प्लॉयमेंट ऑफ एम्प्लॉईज जे uh, एम्प्लॉईज जुने होते त्यांना परत साठी किंवा त्यांचा थोडासा टाइम वाढवायचा किंवा जे सोडून जात असतील पब्लिक सेक्टरला त्या त्यांना टिकवून ठेवायचं आणि त्यांच्या एक्सपिरियन्सचा वापर करून घ्यायचा उपयोग करून घ्यायचा फंडिंग जेन्यूइन नीड्स ऑफ एक्सपान्शन म्हणजे ज्या ऍक्च्युअल एक्सपान्शनच्या नीड असतील त्याच गोष्टींना फंडिंग करायचं त्यांचा कॅपिटल मार्केट बेसिस जे असतात कॅपिटल मार्केट मधलं त्यांचं स्थान ते मोठं करायचा प्रयत्न करायचा मिटिगेटिंग द फिस्कल डेफिसिट ऑफ द गव्हर्नमेंट आणि ह्यातून फिस्कल डेफिसिट जे गव्हर्नमेंटचं असतं ते कमी करायचा प्रयत्न केला द कमिटी इज बिटवीन द शॉर्ट टर्म अँड लॉन्ग टर्म गोल्स ऑफ डिस अँड ऍडवाईज द गव्हर्नमेंट नॉट टू सॅक्रिफाईस द लॉंग टर्म गोल्स for the sake of fulfilling the short-term objectives, the government has announced in its new economic policy that mitigating the fiscal deficits is the only objective of disinvestment. so, government announced that the new economic policy the fiscal deficit tackle, economy disinvestment objective. Uh, the crucial shift in government policy of, for disinvestment in public sector units was made uh, was mainly attributable to poor performance of these enterprises and burden of financing their requirements through budget allocations further the government constituted a five member public sector disinvestment commission under the chairmanship of uh, g k ramakrishnan in 1996 for drawing long term disinvestment program for पब्लिक सेक्टर युनिट्स सो पब्लिक सेक्टर युनिट्समध्ये कशा प्रकारचं पॉलिसी वापरल्या गेल्या पाहिजेत काय केलं पाहिजे हे सांगण्यासाठी पाच मेंबरची कमिटी बनवण्यात आली आणि ज्याचे चेअरमन होते जे सॉरी जी के रामकृष्णन आणि ही कमिटी नाव एकोणीसशे शहाण्णव मध्ये बनवण्यात आली The Dis investment Commission submitted its report covering 58 enterprises out of 70 enterprises referred to it by the government recommendation, ranged from uh, strategic sales in a various proportions to disinvestments at a varying level. In the sense, in uh, public sector units, 58 enterprises cover.

फिर से एक बार डिस इन्वेस्टमेंट कमीशन को लाइक फिर से फिर से शुरू किया उसका व्हाट वी कैन से रिव्यू और उसके चेयरमैन थे आर एच पाटिल द गवर्नमेंट हैज डिसाइडेड टू रेफर ऑल नॉन स्ट्रेटेजिकब्सिडरीज एक्सक्लूडिंग एंड देयर सी ओ एन जी सी एंड गेल टू द कमीशन फॉर इट्स इंडिपेंडेंट एडवाइस The government set up a new Department of Disinvestment in 1999 to establish the systematic policy approach to disinvestment and to give a fresh impetus to the program of disinvestment, which will increasingly emphasize strategic sales of identified PSUs. I know there are a lot to take. Let's see the objectives of disinvestment policy. So the first objective is to reduce the financial burden on the government. सो गव्हर्नमेंटवर या पब्लिक सेक्टर युनिट्सचं से जे फायनान्शियल बर्डन पडतं आणि त्यामुळे जास्त खर्च गव्हर्मेंटला करायला लागतो त्यांच्यावर पण फायदा खूप कमी होतो ते बर्डन कमी करणं टू इम्प्रूव्ह पब्लिक फायनान्सेस टू एनकरेज वायडर शेअर ऑफ फॉर ओनरशिप इन द सेन्स ओनरशिप वाढवायची सो जास्त ओनर झाले की ऑब्व्हियसली ही युनिट्स जी सिक आहेत जी लॉस मेकिंग आहेत ती जास्त अन्सरेबल असतात त्यांच्या ओनरना ओके म्हणून त्यांची वाईडर शेअर ऑफ ओनरशिप करायचं टू इंट्रोड्यूस कॉम्पिटिशन अँड मार्केट डिसिप्लिन सो ॲक्च्युली कॉम्पिटिशन आणि मार्केट डिसिप्लिन या युनिट्समध्ये इंट्रोड्यूस करायचं त्यांच्या इफेक्टिव्हनेस वाढण्यासाठी त्यांचा टू हेल्प पब्लिक एंटरप्राइजेस अपग्रेड दर टेक्नॉलॉजी टू बिकम कॉम्पिटेटिव्ह सो पब्लिक एंटरप्राइजेस जे आहेत त्यांना त्यांचं मॉडर्नायझेशन करायचं बेसिकली उनको मॉडर्नाइज बन टेक्नॉलॉजी उनमें मतलब इंट्रोड्यूस करवानी है उसके साथ साथ इनको ज्यादा एफिशिएंट बनाना है टू रैशनलाइज एंड रिटेन देयर वर्क फोर्स टू बिल्ड अ कॉम्पिटेंस एंड स्ट्रेंथ देयर आर एंड डी तो मार्केट में एक अच्छी जगह बनाने के लिए उनका कॉम्पिटेंस उनका कैपेसिटी बढ़ाना है और उसके लिए उनका जो रिसर्च एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट है उसको भी थोड़ा पुश करना है पेस मेंटेन करनी है ओके टू इनिशिएट डाइवर्सिफिकेशन एंड एक्सपांशन प्रोग्राम तो अः uh, डाइवर्सिफिकेशन मतलब आप एक अगर एक सिमिलर टाइप का प्रोडक्ट अगर निकाल रहे हो प्लास्टिक इंडस्ट्री है तो प्लास्टिक इंडस्ट्री में अगर आप सिर्फ बकेट्स बना रहे हैं तो डाइवर्सिफिकेशन मतलब बकेट्स के साथ साथ अगर मैं बास्केट्स बनाना शुरू कर दूं तो या फिर uh, गाड़ी में अगर कुछ प्लास्टिक का लगता है या फिर uh,

टार में मिक्स किया जाता है ऐसा मैंने सुना था तो लाइक like, ऐसा कुछ करने के लिए प्लास्टिक मेल्टिंग का अगर uh, इस्तेमाल किया जाए रोड कंस्ट्रक्शन के लिए तो दैट विल बी अ वेरी गुड गुड काइंड ऑफ़ डाइवर्सिफिकेशन फॉर अ प्लास्टिक इंडस्ट्री ओके सो दैट इज काइंड ऑफ डाइवर्सिफिकेशन एंड एक्सपांशन इज जैसे मैं पहले जो बकेट बनाती थी वो शायद मुंबई में सेल करती थी अब मैंने मेरा एक्सपांशन किया है बिजनेस का तो मैं पूरे के पूरे इंडिया में सभी सिटीज़ में दिल्ली मुंबई आगरा मथुरा हरिद्वार पुणे चेन्नई हैदराबाद ये सभी जगह पर अगर मैं बेच रही हूँ देन वी कैन सेट इट एज अक्सपेंशन Thus, the disinvestment is aimed to reduce the uh, or mitigate fiscal deficit, bring about a measure of economic stabilization, or to improve the efficiency in public enterprises through the structural adjustment initiated to improve their efficiency and productivity. That's how um, disinvestment policy uh, provides in order to raise the resources.

आणि मग तुम्हाला असं वाटत राहते समजा असा विचार करा की तुम्ही रेल्वेचा एक शेअर विकत घेतलाय किंवा म्युच्युअल फंड असत असतात असं नाही पण मी ओव्हरऑल तुम्हाला एक एक्झाम्पल देते सो जर तुम्ही असा विकत घेतला असेल तर तुम्ही असं नेहमी म्हणणार ना की तुम्हाला त्या जर रेल्वेला फायदा झाला तर तुम्हाला डिव्हिडंड मिळणार किंवा तर तुम्हाला रिटर्न मिळणार काही तुमच्या इन्वेस्टमेंटवर म्हणजे मग रेल्वेने काय चांगला परफॉर्मन्स केला पाहिजे असं तुमचं म्हणणं असणार कुठलाही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगने सो so दॅट्स हाऊ जर समजा पब्लिक पार्टिसिपेशन वाढलं तर या डिस पॉलिसीचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो ओके सो लेट सी द सॅलियंट फीचर्स ऑफ दिस डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी फर्स्टली सिटीजन्स हॅव एव्हरी राईट टू ओन पार्ट ऑफ शेअर्स ऑफ पब्लिक सेक्टर अंडरस्टँड अंडरटेकिंग सो मी बघाशी म्हटलं असं की प्रत्येक माणूस हा शेअर किंवा त्याचा ओनर हो होऊ शकतो शेअर्स घेऊन मे बी आणखी कुठल्या प्रकारे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आर द वेल्थ ऑफ नेशन म्हणजे हे देशाची संपत्ती असते पी एस यूज आणि पी एस यूज इन द सेन्स पब्लिक सेक्टर युनिट्स किंवा अंडरटेकिंग ऑफ द नेशन अँड वेल्थ शुड रेस्ट इन द हँड ऑफ द पीपल आणि त्यामुळे ही लोकांकडे असली पाहिजे संपत्ती जस देशाची संपत्ती तर वाईल पर्स्युईंग डिसइन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट गवर्नमेंट हॅज हॅज टू रिटेन मेजॉरिटी शेअर होल्डिंग दॅट इज ॲट लिस्ट फिफ्टी वन पर्सेंट सो दॅट मॅनेजमेंट कंट्रोल वुड बी विथ गवर्नमेंट ओके म्हणजे थोडक्यात गवर्नमेंटकडे एक्कावन्न टक्के त्याचे शेअर असले पाहिजेत काही महत्वाच्या सेक्टर्स ते तरी ओके okay. सो so, काय अप्रोच वापरला गेला ऑन फिफ्थ नोव्हेंबर टू थाउजंड नाईन म्हणजे मला वाटतं जेव्हा आपण पुन्हा एकदा रिफॉर्म्स कडे वळलोय तर गव्हर्मेंट अप्रूवड द फॉलोइंग ऍक्शन प्लॅन फॉर डिसइन्व्हेस्टमेंट इन प्रॉफिट मेकिंग गव्हर्मेंट कंपनीज सो ज्या ऍक्च्युली प्रॉफिट मेकिंग गव्हर्नमेंट कंपनीज होत्या त्यांच्यामध्ये पुढचा अप्रोच वापरला गेला ऑलरेडी लिस्टेड प्रॉफिटेबल सीपीएसईज दॅट इज नॉट मिटिंग मॅन्डेटरी शेअर होल्डिंग्स ऑफ टेन पर्सेंट are not to be compliant by the offer for sale by government or by CPSCs through issue of fresh shares or a combination of both. You unlisted CPSCs, <clears throat> sorry, <clears throat> um, okay.

consider taking into consideration um, the needs of capital investment of cpse um, on a case by case basis and government could simultaneously or, or independently offer a portion of its equity shareholder so actually uh prakarachi offer keleli share company ya company la public shares अशा प्रकारच्या कंपनीजसाठी गवर्मेंट फॉलो ऑन पब्लिक ऑफर करू शकतं ओके सो सी पी सी जर तुम्हाला फुल फॉर्म आठवत नसेल तर सी पी सीचा फुल फॉर्म असतो सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस ओके ही अशा प्रकार एंटरप्राइजेस अत्या जैत दीज आर दोज काइंड ऑफ़ एंटरप्राइजेस इन विच द डायरेक्ट होल्डिंग ऑफ अ सेंट्रल गवर्नमेंट और अदर सी पी एसईज दैट इज सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस इज फिफ्टी वन परसेंट और मोर सो इसमें फिफ्टी वन परसेंट से ज़्यादा गवर्नमेंट का शेयर रहता है सो वी कैन से थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजेंड फिफ्टीन से मतलब फिफ्टीन तक ऐसे टू हंड्रेड सी पी एस इंडिया में थे और थर्टी सिक्स परसेंट मतलब कमर्शियल ऑपरेशन उसमें से थर्टी सिक्स परसेंट का थर्टी सिक्स परसेंट जो ऑर्गेनाइजेश उनका काम शुरू होना भी बाकी है ओके इन ऑल केसेस ऑफ डिसइन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट वुड रिटेन ॲटलीस्ट फिफ्टी वन पर्सेंट इक्विटी अँड मॅनेजमेंट कंट्रोल एज ऑलरेडी वी डिस्कस्ड ऑल केसेस ऑफ डिसइन्व्हेस्टमेंट आर टू बी डिसाइडेड ऑन द केस बाय केस बेसिस प्रत्येक जी ची केस असेल एखाद्या कंपनीबद्दलची ती प्रत्येक कंपनीसाठी ऍक्ट वेगळा असेल प्रत्येक पीएसयू साठी नॉट ऍक्ट त्यासाठी केलेल्या प्रोविजन्स वेगळ्या असतील okay the department of uh, Disin disinvestment is to identify cpas in consultation with the re respective administrative ministries and submit proposal to the government in case of requiring offer for sale of government equity okay so ata actually overall industry not industry overall policy are high performance a a department of disinvestment has no plan or non-plan scheme, so they don't have kind of plan. The entire budget of department is under non-plan for payment for uh, payment of salary, wages, professional services, and other administrative expenses, etc. So then, chakra is <coughs> is asta. non-plan expenditure

फ्रॉम द सेकेंड ट्रांजेक्शन और सेकेंड टाइम इट वॉज वन थाउजेंड से लेट्स सी द और पेंडिंग पेंडिंग जो हुए लेकिन थे ओके तो राष्ट्रीय निगम लिमिटेड दॅट इज आर आई एन एल राष्ट्रीय इस्पात ओके सो इट इज लाइक गवर्नमेंट अप्रूव डिस इनवेस्टमेंट फॉर टेन परसंट पेड अप इक्विटी कैपिटल इन आर आय एन एल राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड Uh, fresh draft red uh, herring prospectus, that is DRHP, was filed with SEBI on 19 September 2014. However, there is some damage to RINL plant at Vishakapatnam due to Cyclone Hadud. Uh, yeah, actually, kahi plant la So management of RINL is assessing the damage and thereafter new timeline for the initial public offering, that is IPO, will be drawn. सो इनिशियल पब्लिक ऑफरिंग साठी नव्या प्रकारच्या लाईन्स ड्रॉ केल्या जातील कोल इंडियन इंडिया लिमिटेड दॅट इज सी आय एल सो बघा आता असा विचार करा की या ज्या सगळ्या कंपनीज आहेत ह्या सगळ्या प्रॉस्पेक्टस किंवा प्रॉस्पेक्टिव्ह डिसइन्व्हेस्टमेंट घडणाऱ्या कंपनीज होत्या कारण तुमच्याकडे आणि माझ्याकडे आत्ता अवेलेबल असलेला डाटा किंवा डेटा हा जवळजवळ टू थाउजंड फोर्टीन फिफ्टीन आहे ओके सो असा विचार करा की कोल इंडिया लिमिटेड काय हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड काय आता हिंदुन हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये जवळजवळ गव्हर्मेंट अप्रुव्ह टेन अप्रूव्ह टेन पर्सेंट पेड अप इक्विटी कॅपिटलच होतं आणि एच एल आउट एच एलमधलं गव्हर्मेंटचे जेवढे शेअर होल्डिंग होते ऑफ हंड्रेड पर्सेंट दे वेर डिसइनवेस्टमेंट दे वेर डिसइनवेस्टाईज फॉरॅन सेड की त्यांच्या डिस हंड्रेड पर्सेंट थ्रू झाली होती ॲज अन आय पी ओ बुक रनिंग लीड मॅनेजर्स इज बी आर मॅनेजर लिगल ऍडवायजर्स अँड द रजिस्टर्स रजिस्ट्रार फॉर इशू हॅव बीन अपॉइंटेड म्हणजे थोडक्यात आय पी ओचा रजिस्ट्रार करणारा माणसाला रजिस्ट्रेशन अपॉइंट केलं गेलं होतं आणि डी डीआरएच पी इज ऑन ओके ओके सो Um, other disinvestment transaction approved and pending can be, we say, uh, in a Hindustan Zinc Limited, that is HZL. So CCEA has directed the residual equity of twenty nine point five four percent to be disposed of in the open market, and valuer has been appointed and the valuation report is awaited at that time. Okay. Then Balco, then um, National Hydroelectric Power Corporation, um, corporation also. I am not. Really, going to go in details because you can read about them. Uh, it, it's on your screen basically. And whenever I will provide you notes, just in a minute after uh, giving you this lecture, so uh, you can just go through it because there are a lot of numbers actually. But you need to remember that actually, so many government authorities which were actually sick and Loss making units, but now after the disinvestment policy, you can see ONGC also, which is very uh, in what we can say, very famous, it's like very famous oil extraction uh, company or uh, oil managing authority, uh, crude oil, petro, uh, petro products. So, Oil and Natural Gas Cooperation Limited ONGC. Um, uh, so CCEA has approved disinvestment of five percent paid up.

ओके दिस लेबर इन इंटेन्सिव्ह सेक्टर ज्या ज्यात जास्तीत जास्त लेबर्सना काम मिळतं ओके कॅपिटल किंवा मशिनरीपेक्षा हॅज द कॅपॅसिटी ऑफ रिड्युसिंग रिजनल इम्बॅलन्सेस थ्रू इन्कम अँड एम्प्लॉयमेंट जनरेशन सो एमएस ई हे खूपच सुटेबल अशा प्रकारचे बिझनेसेस आहेत कारण एम एस एम ईमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या इन्कम जनरेशन आणि एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या अपॉर्च्युनिटीज सोसायटीला मिळतात इकॉनॉमिक इंडिपेंडन्स ऑफ रुरल फोक म्हणजे रुरल फोक म्हणजे गावातले लोक विलेजर्स त्यांच्यासाठी इकॉनॉमिक इंडिपेंडन्सची ऑपॉर्च्युनिटी मिळते दे हेल्प इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट अगेन वी आर ऑल अबाउट टॉकिंग अबाउट सस्टेनेबल डेव्हलपमेंट राईट न्यूमरस रजिस्टर्ड अँड अनरजिस्टर्ड एंटरप्राइजेस आर मशरूमिंग इन इंडिया बट देर आर ऑल्सो स्पॅटियल इनइक्वॅलिटीज टू सो स्टेट्स लाईक तमिळनाडू uttar pradesh gujarat west bengal are the leading states in the msme sector but other states are kind of lagging behind okay so msme in india is a very much heterogeneous sector msme sector has emerged as highly vibrant and dynamic sector of the indian economy over the last 5 decades uh, in contribute it contributes significantly in economic and social <clears throat>

आणि um, ऑल्सो जर समजा तुमची क्वालिटी तितकी चांगली असेल तर तुम्हाला ग्लोबल मार्केटमध्ये रेकग्निशन मिळण्याचीही शक्यता असते ऑबवियसली डोमेस्टिक मार्केटमध्ये तर ते मिळतंच एम एस इम्ही दॅट इज मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस एन इनविश एनविजन्स अ प्रोग्रेसिव्ह एमएसईमई सेक्टर बाय प्रमोटिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द सेक्टर Including Khadi village and coir industries. In cooperation with the uh, concerned ministries and departments, state governments and other stakeholders through providing support to existing enterprises, adopting cutting-edge technologies, and encouraging creation of new enterprises. So uh yeah, ka overall, ki state governments and stakeholders they related as that MSME MS त्या ते वेग खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट प्रोव्हाइड करतात अशा एंटरप्राइजेसना आणि त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज जसं म्हटलं तसं मिळत जातात आता बघा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जे एम एस एमई आहेत त्याच्या डिव्हिजनमध्ये असं केलं जातं की ह्यामध्ये एंटरप्राइज कॅटेगरी असते इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी मायक्रो मध्ये ही इन्व्हेस्टमेंट जी प्लांट अँड मशिनरीमध्ये अस तुम्ही जर एम एस एमई म्हणून ओळखलं जायचं असेल तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी कॅन नॉट बी एक्सीड दॅन ट्वेंटी फाईव्ह लॅक रुपीज जर ते मायक्रो एंटरप्राइज असेल तर स्मॉल एंटरप्राइज असेल तर इट शुड बी मोर दॅन फाईव्ह लॅक बट शुड नॉट बी मोर दॅन फाईव्ह क्रोर तो फाईव्ह लॅक टू फायव्ह करो मायक्रो मध्ये तुमची सो मायक्रो मध्ये फायव्ह लाख पर्यंतच तुमची प्लांट अँड मध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिजे आणि मग म्हणत होते पण इट वॉज स्मॉल एंटरप्राइजेस मध्ये ती ट्वेंटी फायव्ह टू लॅक टू फाईव्ह करोर याच्यामध्ये असली पाहिजे इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी आणि मिडियम मध्ये ती पाच करोडपेक्षा मोठी पण दहा करोडपेक्षा लहान इतकी असली पाहिजे ओके सो लक्षात ठेवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचे एम एस असेल तर त्याची प्लांट अँड मशिनरी मधली इन्व्हेस्टमेंट मायक्रो साठी पंचवीस लाखापर्यंत स्मॉल साठी फ्रॉम पंचवीस लाख टू पाच करोड आणि साठी पाच करोड ते, ते दहा करोड अशी असली पाहिजे त्याच्यापेक्षा मोठी असून चालत नाही सर्व्हिस सेक्टरमध्ये मधली तुमची इन्व्हेस्टमेंट इफ यू आर मायक्रो एंटरप्राइजेस इट शुड नॉट एक्सिड दॅन टेन लाख रुपीस स्मॉल एंटरप्राइजेसमध्ये इट शुड बी बिटवीन टेन लॅक रुपीज टू टू क्रोर रुपीज क्रो आणि एंटरप्राइजेस मध्ये टू करोर टू फाय करोर रुपीज म्हणजे मग अशी म्हटल्याप्रमाणे सर्व्हिस सेक्टरमध्ये तुमची इक्विपमेंटमधली इन्व्हेस्टमेंट दहा लाखापर्यंत असली पाहिजे मायक्रो एंटरप्राइज असेल तर त्याच्यापेक्षा मोठी असून चालणार नाही स्मॉल मध्ये दहा लाख ते दोन करोड म्हणजे दोन करोडपेक्षा जास्त चालणार नाही मध्ये दोन करोड ते Uh, दोन करोड so kind of okay? so, uh, ते पाच करोड पर्यंत असली पाहिजे सो दीज आर दिस इज काइंड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर एम एस आणि सर्व्हिस सेक्टर एम एस एम ओके सो लेट सी की एम एस एमई ची ओव्हरऑल कशी भरभराट झाली किंवा आपण असं म्हणू शकतो अगेन मी एवढं म्हणू शकते की मी तुम्हाला यातलं सगळं वाचून दाखवणार नाहीये कारण हे सगळं नुसतं वाचन होईल आणि ते काय तुम्हाला पुस्तकातही सापडू शकतं पण मी तुम्हाला त्यातले महत्वाचे पॉइंट नक्की सांगू शकते सो लेट्स सी उद्योग आधार मेमोरेंडम सो पहिले इज ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ प्रोसेस सो एम एस एम ई म्हणून रजिस्टर रजिस्टर होण्याची प्रोसेस इजी करणं सिंपल करणं याच्यासाठी प्रयत्न केले गेले आणि त्यात त्यात उद्योग आधार मेमोरेंडम असं करण्यात आलं ज्यात बेस्ड ऑन ऑनरेबल प्राईम मिनिस्टर सजेशन इन द मन की बात थर्ड ऑक्टोबर टू थाउजंड फोर्टीन ला जी मन की बात झाली होती त्याप्रमाणे टू सिम्प्लिफाय द फॉर्म्स टू एनेबल इज ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ एम एस ईज मिनिस्ट्री ऑफ एम एस एम इस हॅज नोटीफाईड अ सिम्पल वन पेज रजिस्ट्रेशन फॉर्म उद्योग आधार मेमरँडम यू एम ओके सो एम एस एम ई मिनिस्ट्रीने एक फक्त एक पेजचा फॉर्म तयार केला आहे ज्याचं नाव आहे उद्योग आधार मेमरँडम On 18th September 2015. The simplified, the simplified one page registration form UAM uh, has made after consultation with the states and stakeholders on the basis of recommendations made by Kamat Committee and Financial Architecture on Financial Architecture and Observations approved by Department related to Parliamentary Standing Committee um, National Board of MSME.

करण्याची जी लोकांची इच्छा असते ती बळावते कारण खूप जास्त प्रोसिजर्स करणं गरजेचं नसतं लोक प्रोसिजर्स करायला खूप घाबरतात जेव्हा गव्हर्नमेंटच्या काही प्रोसिजर्स करायचे असतात मोर दॅन थर्टी एट पॉइंट नाईन फाईव्ह लॅक्स यु एम्स हॅव बीन uh, फिल्ड फाईल्ड सिन्स सेप्टेंबर टू थाउजंड फिफ्टीन अप टू डिसेंबर टू so, थाउजंड सेव्हन्टीन सो खूप सारे नवीन फॉर्म्स नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी एम एस ई मध्ये भरले गेले थर्टी एट पॉइंट नाईन फाईव्ह लॅक्स आणि त्यामुळे यामुळे ओव्हरऑल ऑबविसली फॉर्म भरल्यामुळे मिनिस्ट्रीकडे असलेली इन्फॉर्मेशन कोशा कशा प्रकारचे बिझनेस सुरू आहेत डेटा हा खूप मोठ्या प्रमाणावर कलेक्ट झालेला आहे द सेकंड वन इज फ्रेमवर्क फॉर रिवायव्हल अँड रिहॅबिलिटेशन ऑफ एम सो ओव्हरऑल एम एस जे थोडी लॉस मेकिंग आहेत किंवा थोडं मागासलेलं सेक्टर आहे ॲज अ इकॉनॉमी मधलं विचार करायचा तर तर त्याच्यासाठी त्याचं फ्रेमवर्क कशा प्रकारे रिवायव्हल करता येईल पुन्हा पुनरुज्जीवन कसं करता येईल ह्याच्यासाठी ते बनवलं गेलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आफ्टर कंटिन्युअस फॉलोअप हॅज इश्यूड गाईडलाईन्स टू द बँक ऑन सेवन्टीन्थ मार्च टू थाउजंड सिक्सटीन अंडर दिस गाईडलाइन्स बँक हॅव क्रिएटेड अ स्ट्रक्चर फॉर फायनलाइजिंग करेक्टिव्ह ॲक्शन प्लॅन फॉर रिहायव्हल अँड रिवायव्हल अँड रिहॅबिलिटेशन ओके लेट्स सी एम एस एम ई डेटा बँक मग अशी म्हटलं असं जेव्हा एवढे सगळे फॉर्म भरले आता तुम्ही एका मिनिस्ट्रीच्या अंडर असता स्ट्रक्चर्ड असतं तुमची सगळी ऍक्टिव्हिटीज तेव्हा तुमच्याकडे खूप मोठी डेटा बँक क्रिएट होते आणि अशी एम एस इम ची डेटा बँक डब्ल्यू 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 डॉट एम एस एम ई डेटा बँक डॉट इन या साईटवर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डेटा बँकमध्ये ठेवलेली आहे दिस डेटा बँक विल एनेबल द मिनिस्ट्री टू स्ट्रीम लाईन अँड मॉनिटर द स्कीम्स अँड पास ऑन द बेनिफिट्स डायरेक्टली टू एम एस एम एस जे सरकारच्या काही योजना असतात त्या डायरेक्टली त्याचे बेनिफिट्स या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारच्या बिझनेसमन पर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा खूप जास्त वापर होईल खूप जास्त उपयोग होतोय Okay, more than 1.22 lakh units have been registered up to December 2017 under MSME's data bank since the issuance of its notification. Okay. Then the uh, then the fourth one is my MSME. To facilitate the enterprises to enterprises to take benefits of various schemes by the Office of the Development Commissioner, MSME. MSME is the office the development commissioner as त्यांचं ऑफिस ऑफिसने त्यांच्या ओव्हरऑल ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीमने दे हॅव लाँड अ वेब बेस्ड ऍप्लिकेशन मॉड्यूल नेमली माय एम एस सी मी दिस हॅज ऑल्सो बीन कन्वर्टेड इन टू अ मोबाईल मोबाईल ॲप एंटरप्रिन्युअर्स विल बी एबल टू मेक देअर ॲप्लिकेशन्स अँड ट्रॅक इट ऑन देअर मोबाईल इट्स सेल्फ सो लोक मोबाईल ॲपवरती त्यांच्या ऍप्लिकेशन करू शकतात माय एम एस एमई ॲपवर आणि ऑब्व्हियसली ते ऍप्लिकेशनची त्यातल्या कुठल्याही गोष्टींची काय आतापर्यंत प्रोसेस झाली आहे प्रोग्रेस झाली आहे ते ते ट्रॅक करू शकतात ओके डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर्स टू मिनिस्ट्री ऑफ एम एस सीमि इन द मिनिस्ट्री ऑफ एम एस सीमि सो ऑल द वेलफेअर्स अँड सबसिडी स्कीम्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिळणाऱ्या सगळ्या सबसिडी स्कीम्स वेलफेअर स्कीम्स असतात त्या सगळ्या uh, त्यांचे जे बेनिफिट्स असतात

पण दोन हजार सतरा अठरापर्यंत आता गव्हर्नमेंटची जर कुठचीही स्कीम असेल जी एम एस एम ईसाठी गरजेची असेल फायदेशीर असेल तर त्याचे कॅश ट्रान्सफर बेनिफिट ट्रान्सफर जे काही असतील ते डायरेक्टली त्या माणसाकडे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मोडमधून त्याच्याकडे पोचतात आणि असे सगळेच्या सगळे बावीस स्कीम्स या आत्तापर्यंत त्या पोर्टलवर डी बी टी पोर्टलवर डी बी टी भारत पोर्टल असं नाव आहे त्याचं तिथे सगळ्या रजिस्टर केले गेलेलं आहे लेट्स सी द डिजिटल पेमेंट्स मग अशी म्हटलं असं जर तुम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलचा विचार करताय वापर करताय तर डिजिटल पेमेंट्स होणं गरजेचं असतं बरोबर म्हणजे तुमचे बेनिफिट्स डायरेक्टली त्या माणसापर्यंत त्या पर्यंत त्या एम एस पोहोचू शकतात गव्हर्मेंट ऑफ इंडिया इज मेकिंग एफर्ट्स फॉर प्रमोटिंग अ लेस कॅश इकॉनॉमी अँड टू प्रोवाइड फॅसिलिटी ऑफ सीमलेस डिजिटल पेमेंट टू ऑल सिटीजन्स ऑफ इंडिया इन अ कन्व्हिनियंट मॅनर सो सगळ्यांना लगेच कॅश मिळावी याच्यासाठी गव्हर्नमेंट प्रयत्न करते ओके आणि त्याच्यासाठी डिजिटल पेमेंट सर्विस चा एक प्रत्येक सेगमेंट इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न चालू आहे विजन ऑफ विजन इज टू प्रोव्हाइड फॅसिलिटी ऑफ सीमलेस डिजिटल पेमेंट टू ऑल द सिटीजन्स ऑफ इंडिया इन अ कन्विनियंट इझी अफोर्डेबल क्विक अँड सिक्युअर मॅनर सो जसं भीम हा एक त्याच्याच प्रकारात आलेला एक नवीन इंटरफेस आहे as a partner in initiate uh, in the initiative ministry of msme has taken numerous initiatives to digitally enable entire msme ecosystem in line with the recommendations of committees of secretaries us and the guidelines of uh MIT, that is me i t y committee of uh, <coughs> Committee on the digital payments has been constituted in the ministry under the chairmanship of Secretary MSME for the making ministry and its attached offices to oversee the successful implementation of uh Digidhan mission. Okay. Oh, it's not Digidhan, it's a Digidhan mission. Oh, cool.

एम जी आय आर आय आणि अशी वेगवेगळी तर ही सगळी जी ऑफिसेस आहेत एटी नाईन पर्सेंट ऑफ द बल्क डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन ड्युरिंग द करंट फायनान्शियल इयर वेअर डिजिटल म्हणजे आत्तापर्यंत एकोणनव्वद टक्के डिजिटल पेमेंटची झाली होती आणि मोर दॅन नाईन्टी नाईन पर्सेंट ऑफ टोटल व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शन सो ह्यांची ओव्हर टोटल ट्रान्झॅक्शन जी घडणं अपेक्षित होतं त्याची नव्याण्णव टक्के एवढी जवळजवळ काय म्हणू आपण त्याला त्याचं परसेंटेज होत ग्रीवन्स मॉनिटरिंग द मिनिस्ट्री अटेंड ऑल द ग्रीवन्सेस म्हणजे तक्रारी ऑन द सेंट्रलाइज पब्लिक ग्रीवन्स रिड्रेस अँड मॉनिटरिंग सिस्टीम सीपी ग्राम्स ओके सीपीजीआर सेंट्रलाइज पब्लिक ग्रीवन्स रिड्रेस अँड मॉनिटरिंग सिस्टीम एंड द नंबर ऑफ पेंडिंग ग्रीवन्सेस ऑन सीपी ग्राम्स ॲज ऑन थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड सेवन्टीन वॉज सिक्स्टी वन सो किती तक्रारी पेंडिंग होत्या फक्त एकसष्ट द मिनिस्ट्री हॅज स्टार्टेड अँड एम एस एम ई इंटी इंटरनेट ग्रेव्हन्स मॉनिटरिंग सिस्टीम दॅट इज ई समाधान म्हणजे ई समाधान नावाचं एक मिनिस्ट्रीने एम एस एम ई मिनिस्ट्रीने इंटरनल ग्रीव्हन्स सिस्टीम अंतर्गत तक्रार केंद्र सुरू केलंय टू ट्रॅक द मॉनिटर टू ट्रॅक अँड मॉनिटर अदर ग्रीवसेस अँड अँड सजेशन सो काय तुम्ही त्यांना सजेस्ट केलंय काय सुचवलंय काय तक्रारी आहे ह्यांना टॅकल करण्यासाठी त्यांनी हे ई समाधान नावाचं पोर्टल सुरू केलंय ओके ही सिस्टीम एम एस एम इस समाधान मग असं म्हटलं तरी तसं की टू ऍड्रेस डिलेड पेमेंट आणि त्याच्यानंतर टू एम एस सीज सेक्शन फिफ्टीन ट्वेन टू ट्वेंटी फोर द माय एम एस एम ई डेव्हलपमेंट ऍक्ट टू थाउजंड सिक्स डील्स विथ द इश्यू ऑफ रिलेटिंग टू डिलेड पेमेंट्स ऑफ एम एस एम ईज एम ईज दॅट इज मायक्रो स्मॉल स्मॉल एंटरप्राईझेस बाय बाय द बायर्स टू द एम एस सी सप्लायर्स आणि ह्या केसमध्ये जर पेमेंटमध्ये पंचेचाळीस दिवसांपेक्षा डिले झाला असेल तर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस फॅसिलिटेशन काउन्सिल अशा प्रकारचे पॉवर्स म्हणजे राखतं की या सेक्शन अंडर त्यांना ही कंप्लेंट हँडल करायला लागते ओके एम एस एमई संबंध ओके द मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस नोटिफाईड द पब्लिक प्रोक्युअरमेंट पॉलिसी फॉर मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस विच मँडेट्स ट्वेंटी पर्सेंट ऑफ ॲन्युअल प्रोक्युअरमेंट फ्रॉम mscs including 4% from enterprises owned by scst entrepreneurs by the central ministries uh, departments and central public sectors enterprises cpscs for effective implementation and monitoring of the policies and ministry launched the public procurement portal titled as Sambandh on टू ऊजंड सेव्हन्टीन सो वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स वेगवेगळ्या प्रकारचे हँडल करण्यासाठी ओव्हरऑल पॉलिसी प्रोक्युअर करण्यासाठी इम्प्लिमेंट करण्यासाठी एम एसईमिस्ट्रीने एम एसईम इ संबंध नावाचं पोर्टल डिसेंबर मध्ये लॉन्च केलेलं आहे ओके सो टेक्नॉलॉजी सेंटर सिस्टीम प्रोग्रॅम्स म्हणजे टेक्नॉलॉजी ओरिएंटेड सिस्टीम प्रोग्रॅम्स Um, ज्याला टूल रूम्स आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सेंटर्स क्रिएट क्रिएट केली गेली हो त्याच्याकडे समोर एक छोटी खारुते येऊन बसली आहे शी इज वॉचिंग मी त्या स्कूल रेड ओके सो ही जी सिस्टीम प्रोग्रॅम्स आहेत त्या सिस्टीम्स अंडर दे हॅव एस्टिमेटेड प्रोजेक्ट कॉस्ट की त्यामुळे आपण एक्सपांड करणार आहोत आणि अपग्रेड करणार आहोत टेक्नॉलॉजी नेटवर्क आणि अशी सेंटर्स जी टेक्नॉलॉजीने परिपूर्ण असतील मॉडर्नाइज्ड असतील आणि त्यांची साधारण कॉस्ट असेल या प्रोजेक्टची टू थाऊजंड टू हंड्रेड इन्क्लुडिंग वर्ल्ड बँक लोन असिस्टन्स ऑफ टू हंड्रेड मिलियन यू एस डॉलर्स टू एस्टॅब्लिश फिफ्टी न्यू टेक्नॉलॉजी सेंटर्स अँड अपग्रेड एक्झिस्टिंग सो so, याच्यात काय काय हँडल होतं की एस्टॅब्लिशमेंट ऑफ फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर एंगेजिंग द सर्विसेस ऑफ वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी क्लस्टर मॅनेजर आणि टू एस्टॅब्लिश द वेब पोर्टल फॉर क्रिएटिंग अ टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म टू मीट वेरियस नीड्स ऑफ एम इन ऍडिशन टू इम्प्लिमेंटेशन ऑफ ई आर टेक्नॉलॉजी सेंटर्स सो पहिली गोष्ट अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं आणि मग त्यानंतर अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी वर्ल्ड क्लॉस टेक्नॉलॉजी तिथे अवेलेबल करून देणं तयार करणं आणि त्याच्यानंतर वेब पोर्टलचा वापर करून सगळ्या एम एस एम ची काय गरज आहे ह्याप्रमाणे ती टेक्नॉलॉजी ओव्हरऑल इम्प्लिमेंट करणं ओके सो so, ओव्हरऑल एम एस सीमिचा रोल आतापर्यंत आपण इतकं एम एस एम बघितलंय ले। तर लेट सी की मग अशी म्हटल्याप्रमाणे एम एस सीमई ह्यांनी आपल्या इकॉनॉमीमध्ये सिग्निफिकंट कंट्रिब्युशन दिलेलं आहे आतापर्यंत वेगवेगळ्या छोट्या छोट्या उद्योगांनी ओके द कंट्रिब्युशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एम एस सीमि इन द कंट्रीज टोटल मॅन्युफॅक्चरिंग जीव्ही ओ दॅट इज ग्रॉस व्हॅल्यू ऑफ आउटपुट ॲट करंट प्राइजेस हॅज ऑल्सो रिमेंड कन्सिस्टन्स अबाउट थर्टी थ्री पर्सेंट दॅट इज वन थर्ड ड्यूरिंग द लास्ट फाईव्ह इयर्स दॅट्स व्हॉट वी कॅन से बघा बरं एस्टिमेटेड नंबर ऑफ एम एस सीम इज इन कंट्रीज जर तुम्ही डिस्ट्रीब्युशन बघायचं म्हटलं तर एम एस सी मी मॅन्युफॅक्चरिंगच्या ज्या आहेत त्या जो एकतीस टक्के ओके म्हणजे जवळजवळ एकशे शहाण्णव पॉईंट सिक्स फाईव्ह लॅक्स वन नाईन्टी सिक्स पॉईंट सिक्स फाईव्ह लॅक्स इलेक्ट्रिसिटीमध्ये झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट खूपच छोटं पर्सेंटेज आहे वेर ॲज ट्रेडमध्ये जर तुम्ही बघितलं तर सिक्स थर्टी सिक्स पर्सेंट दॅट इज टू थर्टी पॉईंट थ्री फाईव्ह लॅक्स आहेत आणि अदर काइंड ऑफ सर्व्हिसेसमध्ये टू झिरो सिक्स पॉईंट एट फाईव्ह लॅक्स दॅट इज थर्टी थ्री पर्सेंट ओके इट्स ॲज पर द नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफ सेव्हन्टी थर्ड राऊंड मग जर विचार केला नॉन कॅप्टिव्ह इलेक्ट्रिसिटी जनरेशन आणि ट्रान्समिशनमध्ये सो इट इज सीन दॅट थर्टी वन पर्सेंट एम एसीम फाउंड टू बी एंगेज इन मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीज थर्टी सिक्स इन ट्रेड अँड थर्टी थ्री पॉईंट थर्टी थ्री इन अदर सर्विसेस आपण जसं मग अशी बघितलं तसं पण आता जर आपण हे बघितलं तर पर्सेंटेज शेअर ऑफ रुरल अँड अर्बन एम एसी मी वी कॅन से दॅट रुरल मध्ये फिफ्टी वन पर्सेंट दॅट इज थ्री थ्री ट्वेंटी फोर पॉईंट एट एट लॅक्स इतक्या एम एस एम ई दिसू शकतात मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस दिसतात वेर आज अर्बनमध्ये थ्री झिरो नाईन लॅक्स दॅट इज फोर्टी नाईन पर्सेंट आउट ऑफ ऑल दिसू शकतात ओके आणि जर तुम्ही एम्प्लॉयमेंट वाईज बघितलं तर एम्प्लॉयमेंट वाईज सेम नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफ सेवंटी थर्ड राऊंड त्यांनी सांगितलंय की आत्तापर्यंत एम एस एम ईने दोन हजार पंधरा पर्यंत अकरा पॉईंट दहा क्रोर जॉब्स क्रिएट केलेत जेव्हा जॉब क्रिएशन एम्प्लॉयमेंट ही खूप मोठी प्रॉब्लेम असताना एम एस ई सारखे खूप जास्त हातभार लावू शकतात ऍस्पेक्ट जॉब क्रिएशनसाठी नवीन एम्प्लॉयमेंटसाठी सो मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये बत्तीस टक्के जॉब्स नव्याने क्रिएट झालेत इलेक्ट्रिसिटीमध्ये झिरो पॉईंट झिरो सेवन पर्सेंट ट्रेडमध्ये थर्टी फाईव्ह पर्सेंट दॅट इज थ्री एटी सेवन पॉईंट एटीन सॉरी लॅक जॉब्स क्रिएट झाले ट्रेडमध्ये आणि अदर सर्विसेस सेक्टरमध्ये थ्री सिक्स्टी टू पॉईंट ट्वेंटी टू लॅक्स दॅट इज थर्टी थ्री पर्सेंट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर इन लॅक्स अशा प्रकारचे जॉब्स क्रिएट झाले थ्रू एम एस एम एस ओके मग अशी म्हटलं तसं शेअर ऑफ यु एम्स राईट तुम्हाला आठवतं आपण एम बद्दल बघितलं होतं हे एक मेमोरँडम असल्यासारखं आहे राइट right? तुम्हाला जर त्याच्याबद्दल थोडंसं परत एकदा रिवाइज करायचं असेल तर आपण एक सेकंड येस उद्योग आधार मेमोरँडम बद्दल बघितलं होतं की इज ऑफ डुईंग साठी एक पेजचा सा जो फॉर्म तयार केला त्याच्यासाठी सो so, हा जो फॉर्म तयार केला किंवा त्या ह्याच्या थ्रू यूएम एमचा केवढा पार्ट किंवा पार्टिसिपेशन आहे यात तर वी कैन सी की यूएम प्रकारे ओव्हरऑल एम एस सीमई ॲक्ट टू थाउजंड सिक्सच्या आधी देर वॉज अ सिस्टीम ऑफ रजिस्ट्रेशन बाय स्मॉल स्केल इंडस्ट्रीज युनिट्स इंडस्ट्रीयल युनिट्स इन डी आय सी ओके पण आता तसं जाऊन त्याच्याऐवजी आता ते एम एस एसईच्या अंडर येतं सिन्स सप्टेंबर टू थाउजंड फिफ्टीन इन द व्ह्यू ऑफ प्रमोटिंग ईज ऑफ बिझनेस अँड online filing system under udyog memorandum based on self declaration information has been put in a place till end of december 2017 38.99 lakh msms have been have been already registered on uam udyamadhar memorandum Aani, uh, an analysis of UAM filing also provides a, a breakup of manufacturing and service MSMEs. It may be noted that services MSME comprises a larger proportion of UAM filing than those involved in manufacturing. So services made just the UAM filings as compared to manufacturing. Made. Okay, so 55% services made percent made and 45% manufacturing MSME. Made. So let's stop here for today and we can meet again and thanks for listening this lecture let's keep meeting okay all the best for your exams and all the studies that you are doing bye